काय नीती आयोगाने सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल शाश्वत विकास लक्ष भारत निर्देशांक 2023-24 ची असणारी किती आवृत्ती, चौथी आवृत्ती आता रिलीज केलेली आहे, जारी केलेली आहे. मग काय आहे हा सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल इंडेक्स, इंडिया इंडेक्स 2023-24 असेल. इथं काय त्याचं टायटल आहे बघा, टुवर्ड्स विकसित भारत सस्टेनेबल प्रोग्रेस इन्क्लुझिव्ह ग्रोथ. हे नाव लक्षातच घ्यायचं, टायटल वरती सुद्धा क्वेश्चन असतात. नीती आयोग रिलीज करतोय टुवर्ड्स विकसित भारत सस्टेनेबल प्रोग्रेस इन्क्लुझिव्ह ग्रोथ, या माध्यमातून असणारा हा मुद्दा इथं चर्चेमध्ये असेल. तर काय काय आहे याच्यातली महत्वपूर्ण माहिती, पहिला मुद्दा बघा, सुमन बेरी या उपाध्यक्ष आहेत नीती आयोगाच्या, यांनी हे सुरू केलंय. हे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या राष्ट्रीय निर्देशक फ्रेमवर्कशी संबंधित संरक्षित असणाऱ्या 113 निर्देशकांवर सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या राष्ट्रीय प्रगतीचं मोजमाप केलं जातं. म्हणजे कोणाच्या अंतर्गत असेल हे अंमलबजावणी, कोणतं, सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय, हे तर नोडल एजन्सी असणार आहे, हे लक्षात घ्यायचं. प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासाठी 16 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलमध्ये त्यांची कामगिरी एकत्रित करून यांच्या गुणांची गणना करण्यात आली. टोटल सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल 17 आहेत, पण इथं काउंट करत असताना 16 रेफरन्स घेतलेला आहे. आणि याच्यामध्ये स्कोअरची जी रेंज आहे का, श्रेणी आहे का, ती 0 ते 100 दरम्यान आहे. त्यामध्ये 100 स्कोर म्हणल्यानंतर या असणाऱ्या राज्यांमध्ये 2030 साठी निर्धारित लक्ष ठेवलेलं आहे. म्हणजे 100 गाठायचंय कधीपर्यंत भारताच्या प्रत्येक राज्याला, 2030 पर्यंत, जे आपल्याला 2015 सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलच्या अनुषंगाने जगानच रिलीज करून दिलेले, तेच आपण टार्गेट सुद्धा ठेवले 100 घेण्यासाठी. आणि राज्य हे 4 श्रेणीमध्ये विभागली गेले. कोणते 4 श्रेणी? अचीवर श्रेणी आहे, जिथं 100 मार्क्स मिळालेले ते राज्य असतील. आघाडीचे धावपट्टू उल्लेख केला तर 65 ते 99 असणाऱ्या श्रेणीमध्ये त्यांना स्कोर दिला जाईल. परफॉर्मर्सच्या लिस्टमध्ये कॅटेगरीमध्ये किती मार्क्स असतील, 50 ते 64 मार्क. आणि जे इच्छुक आहेत सध्या अजून, म्हणजे ट्राय करतायत, प्रयत्न करतायत, ते प्रायमरी बेसवरती आहेत, असे इच्छुक कॅटेगरी आहे ज्यांना मार्क असतात 0 ते 49. म्हणजे 50 नंतरच्या असणाऱ्या कॅटेगरीचा उल्लेख महत्व पद्धतीने इथं केला जातो. आणि जेव्हा या सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल बद्दल बोललं जातं, तेव्हा आपल्याला हे 17 गोल माहिती असणं गरजेचं आहे, खूप जास्त महत्वाचं आहे. पहिला नो पॉवर्टी, दुसरा झिरो हंगर, तिसरा गुड हेल्थ अँड वेलबिंग, चौथा क्वालिटी एज्युकेशन, पाचवा जेंडर इक्वॅलिटी, सहावा क्लीन वॉटर अँड सॅनिटेशन, सातवा अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी, आठवा डिसेंट वर्क अँड इकॉनॉमिक ग्रोथ, नववा इंडस्ट्री इनोव्हेशन अँड इन्फ्रास्ट्रक्चर, दहावा रिड्यूस इन इक्वॅलिटी, अकरावा सस्टेनेबल सिटीज अँड कम्युनिटीज, बारावा रिस्पॉन्सिबल कन्झम्पशन अँड प्रोडक्शन, तेरावा क्लायमेट ऍक्शन, 14 लाईफ बिलो वॉटर, 15 लाईफ ऑन लँड, 16 पीस जस्टिस अँड स्ट्रॉंग इन्स्टिट्यूशन, आणि 17 पार्टनरशिप फॉर द गोल. कोणकोणत्या देशासोबत इथं कोलॅबरेशन करतायत त्या सगळ्या असणाऱ्या देशांचा किंवा संस्थांचा उल्लेख याच्यामध्ये केलाय. मग इथे थोडस एक बेसिक मुद्दा पाहिला तर या रिपोर्टमध्ये काय हायलाइट होतोय ते बघा. या इंडेक्समध्ये हा इंडेक्स कितवा आहे, चौथी आवृत्ती आहे. आणि चौथ्या आवृत्तीमध्ये इंडियाचा असणारा जो काय ऍक्सिलरेशन प्रोग्राम आहे का, तो की तो कशा पद्धतीनं या SDG मध्ये हायलाइट होतोय, तर पहा 2021-22 मध्ये पाहिलं तर हे इम्प्रूव्हमेंट दिसते आपल्याला. 54 मार्कांची होती, आपल्या भारताबद्दल बोलतोय आपण. 2023-24 मध्ये आपण 100 बाजूकडे जातोय, म्हणजे टॉप रँकच्या अनुषंगाने ते नंबर प्राप्त करण्याचा प्रयत्न करतोय. तर तिथं आपण किती मार्कांपर्यंत गेलो, आता सध्याला 67 पर्यंत गेलेलो आहेत. कशामध्ये, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल नंबर 13 अंतर्गत. म्हणजे तो कोणता क्रायटेरिया आहे, क्लायमेट ऍक्शन शोज द हायएस्ट इम्प्रूव्हमेंट. क्लायमेट ऍक्शनशी संबंधित असणारे जे काही भारताचे इनिशिएटिव्ह आहेत का, ते खूप चांगल्या पद्धतीचे असणारे रँकमध्ये येत आहेत, खूप चांगले इनिशिएटिव्ह घेत आहेत, आणि त्याचा इम्प्रूव्हमेंट खूप ग्रेट होतोय. 54 वरनं ते डायरेक्टली 67 नंबरवर जातोय आपण, हे लक्षात घ्यायचं. आणि सोबतच पाहिलं आपण तर या नंबरमध्ये बघितलं तर त्या ठिकाणी आपल्या भारताचा असणारा जो स्कोर आहे का 2023-24 साठी, तो स्कोर किती झालेला आहे काउंट केलं, 71 स्कोर झालाय. म्हणजे खूप मोठी अचीवमेंट आहे, लक्षात घ्यायचं. 2018 मध्ये तो स्कोर होता भारताचा 57,
2019-20 मध्ये भारताचा स्कोर होता एसडीजी बद्दल 60 2021 मध्ये 66 स्कोर होता आणि आता 2023-24 मध्ये भारताचा स्कोर 71 झालेला आहे. 71 झालाय म्हणजे काय लक्षात घ्यायचं, भारत कोणत्या कॅटेगरी अंतर्गत आपल्याला बसताना दिसतो या ठिकाणी, तर तो गेलाय आघाडीच्या धावपट्टूवरती, म्हणजे तो आत्ता टॉप लिस्ट मध्ये जाण्याच्या रँक वरती आहे. सेकंड नंबरच्या लिस्ट मध्ये भारत बसतोय जिथं आपल्याला 65 ते 99 पर्यंतचे असणारे नंबर या ठिकाणी हायलाइट होताना दिसतात. मग याच्यासोबतच अजून वेगवेगळे मुद्दे कोणते आहेत या रिपोर्टमध्ये मांडलेले, मग यांचा उल्लेख जर केला तर काय लक्षात घ्यायचं आपल्याला बघा, इथं संदर्भ येतोय कुठला कुठला, तर याच्यामध्ये लक्षात काय घ्यायचं, पहिला संदर्भ असेल वेगवेगळे निष्कर्ष काय आहेत, त्यातला पहिला राष्ट्रीय स्तरावरच्या असणाऱ्या निष्कर्षांचा उल्लेख करूया. काय बघा, भारतासाठी संमिश्र स्कोर 2020-21 आताच पाहिलं 66 वरून आता कुठपर्यंत गेलाय 71 वर गेलेला आहे. आणि या 2021 आणि 2023-24 मध्ये जर कंपॅरिझन केलं तर जो आपला टार्गेटेबल सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल नंबर 1 जो आहे ना, गरिबी संपवायचे, 8 जो आहे ना सभ्य कार्य आणि आर्थिक मध्ये वाढ करायचे, 13 जो आहे ना हवामान कृती, आताच बघितलं 13 मध्ये आपण खूप मोठ्या पद्धतीचा असणार जंप करतोय, 54 वरून 67 रॅम्प आपले नंबर्स घेतोय आपण, 15 जमिनीवरल्या जीवनाचा संदर्भ आहे, यामध्ये लक्षणीय प्रगती दिसून येते हे लक्षात घ्यायचं. आणि हे उद्दिष्ट आता धावपट्टू श्रेणीच्या अग्रभागी आहेत, म्हणजे हे कुठले 1, 8, 13, 15 हे जे एस डी जे आहेत का, तिथं आपण खूप चांगल्या पद्धतीची कामगिरी करतोय, नंबर 2 असणारा अचीवमेंट लेवल तिथपर्यंत आपण घेऊन जातोय लक्षात घ्यायचं. आणि नंबर 13 मध्ये आता सांगितलं सर्वाधिक वाढ नोंदवली गेलेली आहे आणि त्यानंतर लक्ष 1 मधली वाढ आहे हे पण लक्षात घ्या. मग ह्याचा संदर्भ घेतला तर प्रधानमंत्री आवास योजना ध्येय 11, स्वच्छ भारत मिशन ध्येय 6, आयुष्यमान भारत मिशन ध्येय 3, हे पण डायरेक्टली विचारलं जाईल तुम्हाला, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलशी संबंधित कोणत्या स्कीम आहेत भारतामध्ये हे नाव लक्षात घ्यायचं. यांच्यामुळे काय होत आहे, जलद सुधारणा होताना दिसते. मग हे असणारे स्कीम्स भारताला उपयोगाचे आहेत हे इथं लक्षात ठेवणं अपेक्षित असणार आहे. आता याच्यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा काय येतोय बघा, तो इथं सांगितलंय की सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जे आहेत का, त्यांचं असणार जे काही परफॉर्मन्स आहे भारतामध्ये, ते 100 रँकच्या अनुषंगाने प्रत्येक असणारा जो काही सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल आहेत का, 16 पर्यंतचं काउंटिंग आहे, तिथं किती नंबर्स आहेत त्याचा उल्लेख केला तर लक्षात घ्यायचं. एक संदर्भ सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल नंबर 7 म्हणजेच कुठला आहे, अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी मध्ये भारत 96 नंबर्स प्राप्त करतोय, सर्वाधिक जास्त असणारा संदर्भ यामध्ये आपल्याला तो दिसतोय. पण डेंजर काय आहे, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल नंबर 5 जो आहे ना, तो आपल्याला या असणाऱ्या रँकिंग मध्ये जर बघितलं जेंडर इक्वॅलिटी खूप कमी आहे, 49 आहे. म्हणजे तुम्हाला विचारलं सर्वाधिक जास्त असणारा मुद्दा बघितला 96 मार्क आहेत, सर्वाधिक कमी बघितलं जेंडर इक्वॅलिटी 49 आहेत. पण जिथं आपल्याला मागच्या वर्षाच्या तुलनेनं खूप मोठ्या पद्धतीचा विकास झालाय असं जर क्वेश्चन केला तर तुम्हाला कोणत्या क्वेश्चनचा उल्लेख लक्षात घ्यायचा, सस्टेनेबल डेव्हलप नंबर 3 गोलचा 13 आणि तिथं आपण किती घेतले 67, म्हणजे मागच्या वर्षी असणारा संदर्भ किती होता तिथं 54 वरून 67 मध्ये गेलोय, म्हणून ते चांगले. बाकीचे बघितलं तर हे ऑलरेडी 92 होता, कुठला अफोर्डेबल अँड क्लीन एनर्जी, तो 2021 92 होता, तो आता 96 गेलाय, एवढा काही मोठा चेंज नाही झाला. पण सगळ्यात जास्त तो आहे, पण सगळ्यात मोठा ड्रास्टिक चेंज करणारा भाग कुठला असेल तर तो सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल नंबर 13 असेल, जो 54 वरून 67 पर्यंत आलाय. आणि त्यासोबतच येतोय सस्टेनेबल नंबर 2 जो मागच्या असणाऱ्या रिपोर्टच्या तुलनेनं या वर्षी जर बघितलं आपण तर हायेस्ट जातोय नंबर 2, तो कोणता, नो पॉवर्टी गरिबी संपवायची आहे, इथं तो 60 वरती होता, तो डायरेक्ट गेला किती वर, 72 वर गेला, म्हणजे चांगली अचीवमेंट करतोय. तर हे सगळे लिस्ट आहे, तर तुम्ही हे बघण्याचा प्रयत्न करा, याच्या माध्यमातून आपल्याला सगळ्या गोष्टी क्लिअरली समजून येऊ शकतात. ठीक आहे, पुढचा मुद्दा पाहिला, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामधला असणारा स्तरांचा उल्लेख केला तर काय ते बघा, सर्व राज्यांनी एकूण गुणांमध्ये सुधारणा दर्शवली, म्हणजे सगळे राज्य तर परफॉर्म करतायत हे तर लक्षात येतं. टॉपच्या राज्यांचा उल्लेख केला तर उत्तराखंड आणि केरळ हे प्रत्येकी किती 79 गुणांसह टॉप वरती आहेत, कोण, उत्तराखंड आणि केरळ. शीर्ष केंद्रशासित प्रदेशांचे टॉप बघितले कोण आहेत, तर चंदीगड आहे नंबर 1, त्यानंतर जम्मू काश्मीर, मग पुदुचेरी, मग अंदमान निकोबार आणि नंतर दिल्ली येतोय. दिल्लीचा परफॉर्मन्स थोडासा कमी होत चाललाय, चंदीगड नंबर 1 जाताना दिसतोय. सर्वात वाईट कामगिरी करणारा कोण असेल,
तर अपेक्षा नव्हती, पण परत एकदा बिहारच आहे यामध्ये फ्रंट रनर श्रेणीमध्ये, म्हणजे टॉप नंतर जो सेकंड कॅटेगरी आहे का, इथं 32 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा उल्लेख दिसतोय. परफॉर्मर श्रेणीमध्ये 4 राज्य आहेत, म्हणजे जे एकदम थोडंसं लोअर पेक्षाही थोडंसं चांगलं काम करत आहेत, आणि त्यामध्ये बघितलं तर मेघालय 63 गुण आहेत, नागालँडचा उल्लेख केला तर 63 आहे, झारखंड 62 आणि बिहार 57. सगळ्यात शेवटी कोण आहे? बिहार. किती मार्क घेऊन? 57 स्कोर करतोय. आणि 2018 आणि 2023-24 दरम्यान सर्वात वेगाने पुढे जाणाऱ्या राज्यांचा उल्लेख केला. 18 पासून 24 पर्यंत येतोय. त्यामध्ये उत्तर प्रदेश आहे, 25 मार्काने वाढ झाली त्याच्यामध्ये. नंतर जम्मू काश्मीर आहे 21 मार्काने, उत्तराखंड 19, सिक्कीम 18, हरियाणा 17, आसाम, त्रिपुरा आणि पंजाब प्रत्येकी 16, मध्य प्रदेश आणि ओडिशा प्रत्येकी 15. म्हणजे चांगले असणारे स्कोरिंग या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत, हे लक्षात घ्यायचं. याच्यामध्येच एक रिपोर्टमध्ये आपल्याला थोडेसे हायलाईट होणारे काही पिक्चराइज मुद्दे दिलेत, मॅपचाही रेफरन्स दिलाय. याच्यामध्ये काय लक्षात घ्यायचं, 2023-24 उल्लेख केला तर स्कोर भारताचा किती आहे? तर 71 आहे. त्याच्या अगोदर उल्लेख केला 20-21 तर स्कोर होता 66. आताच मगाशी बघितलं आपण, 19-20 उल्लेख केला तर स्कोर आहे 60. आणि जेव्हा सुरुवात झाला 18 पासून तेव्हा आपण बघतो स्कोर 57 होता. आणि त्यामध्ये जर बघितलं तर आपली कामगिरी चांगल्या पद्धतीने वाढते. याच्यामध्ये वर्स्ट कामगिरीचा उल्लेख केला तर नॉर्थ ईस्ट मधले काही राज्य आणि बिहारचा रेफरन्स आपल्याला या ठिकाणी दिसतोय. मग हे लक्षात काय घ्यायचं आपल्याला, तर कोणता संदर्भ असेल जिथं इथं लेगार्ड कमी असणारी या ठिकाणचे अचीवमेंट करतायत, मग इथं नागालँड आहे, झारखंड आहे आणि बिहार आहे, हे नावं लक्षात ठेवायची. आणि जे टॉप परफॉर्मर आहेत का, ते कोण असतील इथं? उत्तराखंड नंबर 1 ला आहे, नंतर केरला आहे, नंतर कोण आहे? तामिळनाडूचा नंबर दिसतोय 79 आणि 78 मार्क या ठिकाणी आपल्याला हे असणारे स्टेट घेताना दिसतात, हे लक्षात घ्यायचं. आणि याच्यासोबतच काय, हा जो निर्देशांक आहे त्याच्याबद्दल माहिती काय, कधी सुरू झाला? डिसेंबर 2018 सुरू झाला, लॉन्च झाला. भारतातील सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स वरील प्रगतीचं निरीक्षण करण्यासाठी निर्देशांक हे प्राथमिक साधन बनलेलं आहे. आणि याच्यातून गोल अचीव करण्यासाठी भारत काय काय प्रयत्न करतोय, त्यामध्ये राज्यांचा परफॉर्मन्स, केंद्रशासित प्रदेशांचा परफॉर्मन्स दाखवला जातोय. या अनुषंगाने हा डाटा इथं लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा, ठीक आहे.